आपण केशाकर्षण म्हणजे कॅपिलरी ॲक्शन यावर एक गमतीशीर कृती बघणार आहोत. केशाकर्षण म्हणजे कॅपिलरी ॲक्शन ही क्रिया आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. झाडाला मुळाशी घातलेलं पाणी वरपर्यंत कसं पोचतं? कॅपिलरी ॲक्शन ऑफ वॉटर. समयित किंवा पणतीत तेल घातलेलं असतं, त्यात ते कापसाची वात बुडवलेली असते. वातीचा खालचा भाग तेलात बुडलेला असतो, आपण वात वरच्या बाजूने पेटवतो. तेल वरच्या बाजूला कसं पोचतं? कॅपिलरी ॲक्शन किंवा केशाकर्षण. थोडक्यात, त्या वातीच्या किंवा झाडाच्या किंवा कापडाच्या सूक्ष्म धाग्यांमुळे ज्या नलिका तयार होतात, त्या नलिकांमधून द्रव पदार्थ वरच्या बाजूने सरकतात. याचं कारण केशाकर्षण. याला केशाकर्षण म्हणतात. हे कशामुळे घडतं? तर हे द्रवाचा पृष्ठीय ताण, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड, यामुळं तो द्रव पदार्थ त्या सूक्ष्म नलिकांमधून वरती वरच्या दिशेने सरकू शकतो. हे आपण एका छोट्याशा कृतीद्वारे बघणार आहोत. पाहूयात. या कृतीकरता मी दोन काचेच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. या पट्ट्या जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये वापरल्या जातात, ज्यांना स्लाइड म्हणतात. तर अशा दोन स्लाइड घेऊन त्या मी रबर बँडच्या सहाय्याने एकमेकांवर जोडणार आहे, एकावर एक ठेवून. पहा, दोन स्लाइड मी रबर बँडच्या सहाय्याने जोडलेले आहेत. रबर बँड स्लाइडच्या एका कडेला घेतलेला आहे, दुसऱ्या कडेला मी एक छोटीशी टाचणी खोचणार आहे. ज्यामुळं या दोन स्लाइडमध्ये थोडंसं अंतर पडलेलं आहे आणि ते अंतर रबर बँडकडून टाचणीकडे हळूहळू वाढत गेलेलं आहे. आता मी या दोन स्लाइड जेव्हा इथं रंगीत पाण्यात बुडवेन तेव्हा काय होतंय पहा. पाणी या दोन स्लाइडच्या मध्ये हळूहळू चढू लागतं आणि ते जिथं अंतर दोन स्लाइडमधलं अंतर कमी आहे, म्हणजे रबर बँडची बाजू, तिथं अधिक उंची गाठतं आणि जिथं अंतर जास्त आहे म्हणजे टाचणीकडची बाजू, इथं कमी उंची गाठतं आणि अशा प्रकारे छान अन्वस्तीय आकार, पॅराबोलिक शेप आपल्याला पाण्याचा दिसतो. जिथं अंतर कमी आहे दोन स्लाइडमधलं, तिथं पाण्याने अधिक उंची गाठलेली आहे आणि जसजसं हे अंतर हळूहळू वाढत जातं तसतसं पाण्याने गाठलेली उंची हळूहळू कमी होत जाते आणि हा जो आकार आपल्याला दिसतोय रंगीत पाण्याचा, लाल पाण्याचा, त्याला पॅराबोला किंवा पॅराबोलिक शेप म्हणतात. मराठीमध्ये अन्वस्तीय आकार किंवा अन्वस्त म्हणजे पॅराबोला. आणि पहा, हे पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने चढलेलं आहे आणि इतकंच नाही तर त्या स्लाइड्सचं खालचं टोक पाण्यातून उचलल्यानंतर ते पाणी गळून देखील पडत नाहीये. पहा, रबर बँडकडची बाजू
जवळपास पूर्ण उंची त्यांनी गाठलेली आहे.